जुन्नर तालुक्यातील गणेशखिंड येथे दिनांक 30 जुलै 2024 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून जुन्नरच्या दिशेने येणाऱ्या श्री तुषार यशवंत वाघोली आळेफाटा यांच्या मालकीची 460 टेम्पो MH14KA7003 ने शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री लतीश लोखंडे व भाऊ कुंभार यांना मिळताच त्यांनी ताबडतोब दूरध्वनीवरून जुन्नर अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व पेटलेल्या टेम्पोची आग विझवण्यात यश मिळवले. परंतु टेम्पोला लागली आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे राजकुमार चव्हाण, संतोष रोकडे, जुन्नर पोलीस स्टेशनचे श्री हिले यांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि